अरे बाबा जिग्गी शेठ, अरे शब्द ध्यान आता है तू कशाला काळजी करते, ते आमच्या मानचा समजा माफ फिल्म घेऊन येता ना, एकदा पेपत्ता पाहू दे, मी करते ना सगळे। या या बा चला बसू बोलू जा। मला वाटलंच होतं आबा तुमच्या या घराचा रिन्यूअल शक्य नाही। म्हणजे तुम्ही हे पेपर पाहिलात का आबा? याच्यामध्ये जे प्लॅन आहे ना, त्या प्लॅन नुसार इथे खोली वाढवणं किंवा ते मजला वाढवणं शक्य नाही। काय हो असं नका हो बोलू शिवनानी सेठ, काही प्रॉब्लेम आहे का? ते प्रॉब्लेम आहे पण तुम्ही त्याच्या काळजी करू नका। हे फायद्यात तुम्हाला समजून नाही सांगता येणार, मीच अंदरून काही सेटिंग होते का ते बघते आणि तुमचे काम करते। मी कधीही सेटिंगची कामं करत नाही आणि कोणाला करूही देत नाही। त्याचे काय आबा, हे जे तुमचा प्लॅन आहे ना ते लोड बेरिंगचा आहे, त्याच्यामुळे याच्यावर मजला की ती खोली नाही चढवता येणार। मलाच काय, तुम्ही कोणाला भी बोलवले ना ते हे सांगणार। बेणे शिवनानी से यातून काहीतरी मार्ग असेल ने? हाय एक मार्ग आहे, हे ते तुमच्या बंगल्याच्या रिनोव्हेशन नाही करायचा, ते रिकन्स्ट्रक्ट करायचा। रिकन्स्ट्रक्ट करावं लागेल बाबा? नाही मी तुम्हाला जुबान देते, अरे तुम्हाला कळणार भी नाही की तुमच्या ह्या बंगला पाडून नवीन बांधलाय। हा मग तसं असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही। हो म्हणजे असंच घर बांधून देणार असाल तर? असाल तर काय होणारच शिवनानी सेठ, हे घर आहे तसंच दिसलं पाहिजे। बिलकुल, अरे जशा आहे ना तशाच मी घर बांधून देणार। हा अरे एकदम शस्तात। हे बघा शिवनानी सेठ, तुम्ही नीट लक्षात घ्या, हे घर रिनोव्हेट झालं तरी असंच दिसलं पाहिजे। हो की नाही रे? हो हा, आणि पैशाचा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे। खरं तर विघ्नेश सेठ, मला एक आयडिया आलाय। म्हणजे तुम्ही तीन भाऊ आहे ना? हो हो। तुमच्या तिन्ही भावाला इथे जागा कमी पडते ना? हो। तर मी काय करते, मी याच जागेवर तुमच्या प्रत्येक भावाला तीन बंगल्या एवढी जागा दिली तर? हो पण म्हणजे कसं शक्य आहे? हा शक्य आहे म्हणून ते मी बोलते ना। आता आपण हे बंगला पाडणारच आहोत ना, तर मग जरा फायद्याचे बोलू। त्याचे काय आहे, मी या बंगल्याच्या आजूबाजूच्या जागा ना मी घेतलाय आणि मी त्या जागेवर एक कॉलनी बांधणार आहे। माझ्या फायद्यासाठी नाही पण तुमच्या फायद्यासाठी मी या जागेवर एक टावर बांधला तर?
यार माझा काय फायदा नाही, सगळा टावर तुमचाच असेल. तीन भावासाठी पुरेचे पुरे तीन फ्लोअर. तीन फ्लोअर किती छान. आणि वर 8-10 करोड रुपया. वर 8-10 करोड. चकचकीत फ्लोरिंग, वरती मॉडर्न अमेनिटीज. तुम्ही बोलाल तशा. बोला काय म्हणता. मला मान्य नाहीये. अबा मला माहित आहे तुम्ही या घराशी इमोशनली अटॅच आहात, पण ते काय जे नवीन टावर होईल ना ते बी तुमच्याच असेल ना. अरे पाहिजे तर आपण त्याला नाव देऊ शांती टावर. अबा हे घरसमज नका करून घेऊ. मी काय म्हणते की तुमच्या या घराच्या आठवणी जशाच्या तशा जपल्या जातील अशाच आपण घर बांधू ना, एकदम मोठं पॉश चकाचक. बस घरातल्या आठवणी जपल्या जातील याचा अर्थ घर आठवणीत जमा होईल असंच ना. रिनोव्हेशन वरून तुम्ही रिकन्स्ट्रक्शन वर आला, रिकन्स्ट्रक्शन वरून तुम्ही रिडेव्हलपमेंट वर आला. शिवनानी शेठ एकदम मस्त ऑफर आहे. एक मिनिट. जमिनी आणि घरासाठी फसवेगिरी करणाऱ्यांनी मला आई म्हणून हाक मारलेली चालणार नाही. माझ्या थोडं ऐकून तर घ्या मॅडम. आतापर्यंत आम्ही तुमचंच ऐकत होतो, आता तुम्ही आमचं ऐका. आम्हाला तुमची ऑफर मान्य नाही. अहो आई पण ऐकून. काशी कालपर्यंत खूप बोललीस, घरातली मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलू नये. शिवनानी तुम्ही जाऊ शकता. मी जातो, पण मिस्टर रत्नपारखी तुम्ही बिझनेसमॅन आहात आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे बिझनेसमध्ये इमोशनल होऊन चालत नाही. गायत्री मगाशी तुम्हाला काय म्हणाली तुम्हाला कळलंय ना साहेब. मिस्टर रत्नपारखी बिझनेसमध्ये ना पहिला डिसिजन कधीच फायनल नसते. आज जरी तुम्ही माझा ही ऑफर स्वीकारला असता ना त्याला मी फायनल नसते समजले. त्यामुळे आता तुम्ही जे नाकारताय ना त्याला मी फायनल नाही समजा. जरा विचार कर, तुमचा डिसिजन नक्कीच बदलेल. येतो मी आबा, येतो मी मॅडम. आबा माझ्यावरती का रागवले, आता माझा काय दोष नाही. डोंट टेक अदरवाईज. पण मी तर माझ्या ओळखीने आणला होता ना शिवनानी सेठला रिनोव्हेशन साठी. आता त्याने रिडेव्हलपमेंटची आयडिया सांगितली, माझा काय दोष नाही. हो ना, या जिग्गीचा काय दोष आहे. जिज्जूने मोठा बाय, आता ऑफर मध्ये काय वाईट आहे. जिग्गी आबांनी एकदा नाही म्हटल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच विषयावर चर्चा करण्यात काय फायदा. मला माहिती हे असेच होत असणार दरवेळी घरामध्ये.
आणि तुम्ही नुसतं ऐकून घेत असणार. आता तुम्हीच सांगा ना, काय वाईट ऑफर होती तीन भावांना? तीन फ्लोअर वरती 8-10 करोड ने अशी ऑफर कोणाला भेटते काय? दीदी तू सांग. अरे काय नसतं आलं तुमच्याकडे? गाडी, टॉवर, नोकर, बँक बॅलेन्स, तुमचं नशीबच पोटके. ते मराठी मध्ये काय म्हणते, देव देते नी कर्म नेते. आता सगळं काही फिनिश? नाही नाही, आता फिनिश नाही. आता समजा तुमच्या हातामध्ये, तुम्ही काय ते ठरवू शकते? हॅलो. हा जिग्गी. अरे बोल, काय झालं नंतर? काय होणार शिवनानी सेठ, ते रत्न पारखीने माझ्यावरच संशय घेतले. हे बघ जिग्गी, आपल्याकडे टाइम लाईक कमी आहे. अरे त्या बंगल्याचे समदे कागदपत्र मी पाहिलंय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे त्या बंगल्याच्या आसपासची समदे जमीन मी घेतली आहे. आता या बंगल्याची जमीन जर मला नाही मिळाली तर माझा प्रोजेक्ट संपला आज. नाही नाही नाही, असं नाही होणार शिवनानी सेठ. गुड जिग्गी. अरे मला ही जमीन कशीही पाहिजेच आहे. हा मला माहित होता, पहिल्या टायमाला ते मला नाही म्हणणार, पण दोन मासे जाल्यामध्ये फसलेत. अरे कॅश आणि अभिलाषा वहिनीच्या डोल्यात मला लालच दिसली आहे. अरे मी वाचलंय त्यांच्या डोल्यात, त्यांना माझी ऑफर मान्य आहे. असं असेल तर काही प्रॉब्लेम नाही ना सेठ. अभी तुम देखोच मी कशी गेम टाकते ते. तुमचा टॉवर उभा राहिलेच म्हणून समज. हरि ओम. अभिलाषा दीदीने कॅशने माझ्या कामाला सुरुवात बी केली असेल. हे बघा, मी तुम्हाला फक्त सांगण्याचं काम केलं, बाकीचं तुम्ही ठरवा. नाही मग म्हणू नका की सुवर्ण संधी हातातून गेली म्हणून. अगं अभिलाषा, सुवर्ण संधी चालून आली आहे मलाही मान्य आहे, पण त्यासाठी तो आपलं हे घर पाडायला निघालाय. नाहीतर काय करणार तो? हा घर असंच ठेवून तो टॉवर बांधणार आहे का? कसं शक्य आहे? नाही नाही, मला सांग आपण त्याला कशाला बोलवलं होतं? कशाला बोलवलं होतं? रिनोव्हेशन साठी. मग काय भलतच काहीतरी काढलं त्यांनी आता हे दुसरं? काय भलतच काढलं, आपलं कुठे नुकसान होत आहे त्यात? हो नाही, नुकसान होत नाही मलाही मान्य आहे, पण कसं आहे ना अभिलाषा, मला नाही वाटत की आबा तयार होतील घर पाडायला. मग आबांना तुम्ही समजवा, मी सांगा की असा हट्ट करून चालणार नाही. कसं चालेल हो? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी हे सगळं आबांना समजवावं. मग त्यात काय एवढं? त्यांना म्हणावं हे घर जरी तोडलं ना तरी ह्याच जमिनीवर राहणार आहोत आपण. अरे प्रत्येकाला वेगवेगळे फ्लोअर मिळत आहेत, वर 8-10 करोड, आणि ते टॉवरला नाव सुद्धा देणार आहे शांती टॉवर. अजून काय हवं सांग बघू. नाही सगळंच पटतंय मला, पण आबांना समजवायचं कसं? त्यांना म्हणावं सगळ्यांच्या सुखद समाधानासाठी एकत्र तरीही वेगवेगळं राहता येईल, काहीही अडचण येणार नाही. विघ्नेश एवढ्याशा छोट्याशा घरात नाही रे राहता येत. खोलीच जाऊ द्या, पण मी बसताय काय? नाही म्हणजे बसा, पण अहो भविष्याचा नको का विचार करायला आपल्याला? आबांना सांगा की त्यांच्या हट्टापायी ते दुसऱ्यांचं नुकसान करताय. काहीतरीच काय बोलते अभिलाषा तू? हो अगदी पोट तिडकीने बोलतीये मी. तीन तीन मुली आहेत आपल्याला, त्यांचं लग्न, त्यांचं शिक्षण करायचं ना आपल्याला. मग इतकी सुवर्ण संधी चालून आली आहे, मी तुम्हाला सांगते 8-10 करोड द्यायला तयार झालाय तो. पण अभिलाषा, आबांची पण काही तत्व आहेत की नाही? त्यांनी अगं स्वतःच्या कष्टाने हे सगळं तयार केलंय आणि त्यांच्या आठवणी आहेत या घरात. आठवणींचं काय सांगताय तुम्ही, नव्या घरात होतील की जमा? आणि तत्वांचं म्हणत असशील ना तर एवढे पैसे एवढी जागा, तत्वांना मुरड न घालता पण सगळं मिळतंय आपल्याला, अशी संधी येणार आहे का आपल्याला? आणि ह्या घराच्या जागेवर ना हॉटेल, ना बार, ना पब, होते तर असा मोठा टॉवर शांती टॉवर. कॅश मला तुझं म्हणणं पटतंय, पण नाही बिन नाही, वेळ जाण्याआधी तू आबांशी बोल आणि त्यांना म्हणावं आईंची मतं ठेवा बाजूला आणि आपण जरा प्रॅक्टिकल विचार करूया. अरे कौरव मोठा होतोय, त्याच्याबद्दल विचार करायला नको का? तू बोलणार आहेस की नाही? हो. हा व्हेरी गुड. आता हेड ऑफिसला काय चालले ते जरा बघू. गायत्री,
तू म्हणालीस ते बरोबर आहे. या सगळ्यामध्ये ना बाहेरच्या कोणाचं तरी डोकं आहे. इतकं साधं सरळ सरळ आलेलं नाहीये. या घरामध्ये जिग्गीचं येणं, मग किचन लहान वाटणं, मग हळूहळू घरच लहान वाटणं, आणि मग रेनोव्हेशनचा विषय निघणं, आणि मग शिवनानी डायरेक्ट इथे येणं, आणि मग हा रेनोव्हेशनचा विषय टॉवर कडे सरकणं. ही सगळी पद्धतशीरपणे रचण्यात आलेली खेळी आहे. आणि या सगळ्या मागे तो काशीचा भाऊ जिग्गी आहे. काहीतरी मला तर असं वाटतं की हा जिग्गी आहे ना, तो आधीपासूनच त्या शिवनानीला मिळालेला असावा. हो ओ, हा जिग्गी घरात राहिला ना तो गोंधळ माजेल. मला वाटतं ही कीड वेळीच घराबाहेर काढून फेकून द्यायला हवी. मी मगाशी त्याला बोलत होतो तर तू थांबवलं. त्यावेळी तुम्ही काहीही बोलला असता ना तर काशीला वाईट वाटलं. अलीकडे काशी जरा बरी वागायला लागली. अशा वेळी उगाच तिचा गैरसमज नको. अच्छा, म्हणजे तिचा गैरसमज होऊ नये म्हणून आपण या जिग्गीला घरात ठेवून घ्यायचं आणि बाकी सगळ्यांचे गैरसमज होऊ द्यायचे. नाही हो, असं नाही. पण त्याच्याविषयीचे सगळे समज कसे संपवायचे हे आता मी बघते. गायत्री, जेवढे दिवस हा जिग्गी या घरात राहील ना तेवढे दिवस तो या घराला नुकसान पोहोचवेल. मुलांच्या मनात नाही नाही ते भरवेल. हो, तो ते करेलच. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता हे जिग्गी प्रकरण कसं हाताळायचं ते मी बघते. कॅशच्या बोलण्यामध्ये तुला काही चुकीचं वाटतंय का दादा? नाही, मी तुला सांगतो, आयुष्यात ना पहिल्यांदा तिच्या बोलण्यावर मी ऍग्री झालोय. अरे बघ ना, या जागेवर जर एक छानसा टॉवर उभा राहिला तर काय हरकत आहे. आपण प्रगती करू नये असं ठरवलंय का आपण? हा नाही, म्हणजे प्रगती करायला हवी मला पट्टाय रे, पण आपण समोर काय बोलणार आहेस तू? कन्व्हिन्स करायला हवं त्यांना. डील फेअर अँड स्क्वेअर आहे. नुकसान काय त्यात? नुकसान नाही आहे विघ्नेश, मला पटतंय. झाला तर फायदाच होणार आहे. पण काय हे बघ, प्रत्येक भावाला एक एक फ्लोअर मिळतोय. आपल्या मुलांचं फ्युचर सिक्युअर होणार आहे. एवढा पैसा देतोय तो माणूस, मग कोण कशाला? आपल्याला यातनं फायदाच होणार आहे हे आपल्याला कळतंय, आबांना का नाही कळत? जिजू कळेल, आबांना सुद्धा कळेल. त्याची काय काळजीच करू नका. नाही, डोंट टेक अदरवाईज, मी तुमच्या मध्येच बोलते. तू आम्ही शिवनानीची ऑफर डिस्कस करत होतो. म्हणजे ऍक्च्युली आबांना कसं समजवायचं त्याचा विचार करत होतो. जिजू, ते तुम्ही माझ्यावर सोडे ने. मी सगळी व्यवस्था केली, म्हणजे सगळा व्यवस्थित होणार. डोंट टेक टेन्शन. हा, पण भीती अशी वाटते की तोपर्यंत शिवनानी ऑफर विथड्रॉ केली तर. तुम्ही एकच गोष्ट ध्यानामंदी ठेवायची, मी या घरामध्ये राहिले पाहिजे. म्हणजे मी शिवनानीचं मोठं काम केले ना, म्हणून ते माझं, म्हणजे आपलं काम करते ना. पण तुम्ही ध्यानामंदी ठेवा, जोवर मी घरामध्ये आहे तोवर शिवनानी आहे. मी गेले तर शिवनानी बी जाईल आणि त्याची ऑफर बी जाईल. विघ्नेश, तुम्हाला सगळ्यांना आईने खाली बोलवलंय. अर्जंट. अर्जंट? हो अर्जंट. बहुतेक काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल. दादा, जिज्जू मोठा भाई, ते एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा. ते आई खाली जाऊन जे सांगतील ते सांगतील, पण जोपर्यंत मी या घरामध्ये आहे तोपर्यंत शिवनानीची ऑफर आहे. जर मी घरामधून गेले तर शिवनानीची ऑफर बी गेले. So
पाणी।